शासकीय कार्यालयांमध्ये लोकांची कामं वेळेमध्ये पूर्ण व्हावीत, अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेमध्ये कार्यालयांमध्ये यावं यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात आली, पण उस्मानाबाद जिल्ह्यामधील बहुतांश कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वितच नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अजूनही शासकीय काम 12 महिने थांब असाच अनुभव तिथल्या नागरिकांना येतोय। उस्मानाबाद जिल्ह्यातील ही शासकीय कार्यालय, या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहावं याकरता बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात आली खरी, पण उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही प्रणाली कार्यान्वितच नाहीये, त्यामुळे कर्मचारी न ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत येतात न कार्यालयात दिवसभर थांबतात, त्यामुळे शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कामच होत नसल्याचं समोर आलंय। आम्ही जर आमच्यासारखा जर सर्वसामान्य कार्यकर्ता तहसील ऑफिसला जर गेला बायोमेट्रिकचं काय कागदपत्र जर आणण्यासाठी, तर ते एक कर्मचारी जर नसतं तर ते बायोमेट्रिकचा प्लॅनचा काय काय उपयोग काय आहे, आमच्यासारख्याला गोरगरिबांना म्हणा अगर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होत नाही। उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुका असो, कळंब असो किंवा मग उमरगा लोहारा, कोणत्याच तालुक्यात ही प्रणाली कार्यान्वित नाहीये। कोरोना काळापासून कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्यात आली आहे, पण आता कोरोना संपल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी ही प्रणाली सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असं दिसतंय, त्यामुळे जर लोकांची कामं करण्याकरता अधिकारी कर्मचारी वेळेत येतच नसतील तर बायोमेट्रिक प्रणाली बसवली कशासाठी असा सवाल नागरिक विचारतायत। बायोमेट्रिक प्रणाली कोरोनाच्या काळाच्या वेळेपासून बंद केलेली आहे, नंतर चालू केली तर कुठं चलते कुठं नाही, तर आमची अशी मागणी आहे की त्वरित चालू करावी। आम्ही जर ऑफिसला गेलो तर कर्मचारी कधी असतात नसतात त्यांच्यावर कुणाचं वचक नाही, त्याच्यामुळे लवकरात लवकर चालू करावी। या सगळ्या प्रकारासंदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला, पण त्यांनी यावर बोलायला नकार दिलाय, त्यामुळे तात्काळ जिल्हा स्तरावरून शासकीय कर्मचाऱ्यांनी ही मनमर्जी थांबवण्याची गरज आहे, तरच शासनाचं सर्वसामान्यांचं सरकार हे घोषवाक्य सार्थ ठरेल। उस्मानाबादहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।